फ्रेंड्स, मी आणि मंदा आता आम्ही चाललेलो आहोत कमलाला भेटायला। तर म्हटलं चला आता आम्ही लिफ्टमध्ये आहोत, 34व्या माळ्यावरती जायचं आहे, त्यासाठी म्हटलं चला एक छोटासा शॉट बनवूया। चला आता आम्ही बाहेर पडतो आणि इथे सुंदर छान डेकोरेशन केलेलं आहे। हमारा हिरो 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 हा आमचा हिरो आहे, हिरो हा हिरो आहे आमचा। चल 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 आज चल आज चल। अरे सिम्बा 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 कम इधर आओ, सिम्बा कम कम। खूप दिवसांनी आलो, रागावलंय उड्या मार। बस 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 सिम्बाने एक छान पप्पी दिली इथे। आधी तर चाटत होता, आता मस्त बसलाय, छान बसलाय एकदम चूप चूप। अजून मंदाला पप्पी दिली नाही, ते आपण बघूया। तर हा सिम्बा आहे आणि आम्ही याला भेटायला म्हणून येत असतो। तर खूप छान, म्हणजे आम्ही सुरुवातीला पाहिलेला तर अगदी लहान होता। सिम्बा उसको बस मुंह में चाहिए ना, तो मालूम है बचपन से हम लोग उसको लेते हैं ना, खुश हो गया वो। हाँ वो छोटा था तभी आए थे, तभी का कुछ अलग ही मजा था। इतने पर माझ्या सारखंच है, माझ्या घरी हाच प्रॉब्लेम होतो विंडो मुळे ना, काही शूट करायला गेली की विंडो चा पूर्ण फ्लॅश येतो। सिम्बा बॉल दे, बॉल बॉल दे। बॉल दे बॉल दे बॉल दे बॉल दे बॉल दे बॉल दे बॉल बॉल दे बॉल दे बॉल दे थाम 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 थाम। हाँ जा जा जा, घेता घेता घेता। कुठे गेला बॉल? वेज बॉल गो अँड टेक टेक टेक। येस हाय सिम्बा, कम 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 कम। टी व्ही ठेवला इथे, मंदा बघते इकडे। आज आज एले एले जा चले किया जा चले किया अंगावर। आजा 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 सिम्बा, सी या दे 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 इधर 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 दे। अरे मत तुझ्याकडे येतोय, मी पिऊन झाले पाच हे गर्ट ग्लास। हां खूप छान आहे हा, हा लहान असतानापासून आम्ही त्याला पाहिलेलं आहे, तेव्हा तर खूप गंमत केलेली, उचलून उचलून फोटो काढलेले। तर सिम्बा ते इधर दे, ते बॉल दे बॉल दे बॉल दे बॉल आण माझ्याकडे आण बॉल दे। घाबरतो का लाड करतो तेच कळत नाही, लाड करतो लाड करतो लाड। त्याच्या मग आपल्यापेक्षा डबल झालंय आता। आता तो जेव्हा माझ्या अंगावर त्याने झडप घेतली ना अशी वजनदार होता, म्हणजे ढकलेल मला एवढा लांब होता तो, पुढे इथपर्यंत आला
भीती वाटत नाही नाही पाहिलेलं आहे ना तो काहीच नाही करत. कशा बसला आहे शोन्या बाळासारखा, मस्तीखोर कसा बसला आहे शोन्या बाळासारखा. फोटो काढूया, फोटो काढूया. किती सगळे बॉल त्याचेच आहेत. नशीब लागतं चांगल्या घरामध्ये प्राणी असणं म्हणजे. हा त्या प्राण्याचं किती म्हणजे कौतुक केलं जातं, उलट त्याला सगळं पाहिलं जातं. आता फ्रेंड्स इथे तुम्ही पाहू शकता टी व्ही चालू आहे आणि मस्त सूर्यवंशम पिक्चर लागलेला आहे. तर हा भरपूर वेळा मी पाहिलेला आहे पण मला पाहताना पुन्हा आवडतो. मी मंदाला पण तेच सांगत होती आणि तिचं पण तेच म्हणलं होतं की मी सुद्धा हे भरपूर वेळा पाहिलेलं आहे आणि तिला तिथला छान आवडतो पिक्चर. आणि अशी गोष्ट आहे की मी टी व्हीच्या समोर बसली आहे आणि मंदा काचेमध्ये बघते, कारण का पूर्ण मिरर केलेले आहेत ना, त्यामुळे मागच्या साईडला पूर्ण टी व्ही दिसतो आणि ती उलट्या साईडने बघते. आता कमलाने इकडे डॉगला म्हणजे सिम्बाला त्याचं जे खाण्याचं असतं पेडिग्री वगैरे आणि ते बोन्स आणून ठेवलेले असतात त्यांनी त्यांना खाण्यासाठी म्हणून, ते तिने दिलेलं आहे. आणि बघा मस्त कसा खातोय. आणि चार पाच तिने दिले होते तर तो सगळं व्यवस्थित म्हणजे आम्ही चहा संपेपर्यंत त्याचे ते खाऊनसुद्धा झालेले. तर फ्रेंड्स तुम्हाला माहीत आहे मी चहा तर घेत नाही, पण ते मुद्दाम कमलाने काळा चहा बनवलेला आहे तो पण सगळे तिने हर्ब्स वगैरे टाकून बनवला आहे. कारण का मला जरा खोकला येताना तिने ऐकलं तर म्हणाली मी लगेच तुझ्यासाठी मस्त कॉफी चहा बनवते. आता मी कॉफी बनवायला सांगितलेली पण ॲक्च्युली दिस इज बेटर, एकदम मस्त आहे. हां अरे वास देख रहा है वो. क्या हुआ क्या? गई 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 गई. आएगी कल आएगी ना वापस. मंदा को पूछ क्यों गई? पूछ मंदा को पूछ, वो मंदा आंसर देगी. सिम्बा इथे का भुंकत आहे माहितीये का? कारण का कमलाची जी कामवाली आहे ती गेली आणि ती डायरेक्ट निघून गेली. सिम्बाला ती काही जाताना बोलली नाही म्हणून तर रागवला आणि तो गेट जवळ जाऊन जाऊन सारखा येत होता दाराजवळ आणि भुंकत होता. म्हणजे तो प्रत्येक माणसाला ना खूप लळा लावतो असा हा प्राणी आहे. खूप मस्त असा डॉग आहे हा. बॅट 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 बस खाली बस खाली बस. आणि आम्हाला इथे तिने चिवडा वगैरे दिला होता ना खायला, तो जरा सुद्धा त्याच्यामध्ये तोंड घालत नव्हता. त्याच्यासाठी खाण्यापिण्यासाठी इथे ठेवलेलं आहे पाणी आणि अन्न बरोबर तिकडे तो जायचा. आणि इथे संध्याकाळची वेळ झाली आता, म्हणजे कसं आम्ही 5:30 नंतर आलेलो आणि कसे 7 वाजले ना हेच कळलं नाही. तर आता हिने कमलाने पूर्ण दिवाबत्ती केलेला आहे तर म्हटलं देवारा सुद्धा तिचं दाखवते. खूप छान प्रसन्न वाटत होतं पाहून तर म्हटलं तुमच्या बरोबर सुद्धा हा शेअर करते व्हिडिओ. आणि ही कमला जी आहे ना ती आमच्या बिल्डिंगमध्येच राहायची आधी, तेव्हापासूनच आमची छान मैत्री आहे. आणि स्वभावाने सुद्धा ती खूपच अशी उदार आणि खूप छान आहे. सगळ्यांना ठेवणारी अशा पैकी आहे. येवाला नाही और खडी साखर दोन मिलके खाती हूँ. हा आधी मध्ये हा आधी येणार किचन मध्ये थोडस बस तिखा लगेगा नाही तर. ये चल पनीर सफेद ही अच्छा रहता है खाने के लिए. बस बस ठीक है मैं बोले क्या आपको खड़ी साकर आणिया काळी मिरी वगैरे सगळं तिने मिक्स करून पावडर बनवलेली आहे. मला खोकला भरपूर येत होता म्हणून तिने आता दिले ते खाते. तर फ्रेंड्स आता निघालो आम्ही पण आणि आमच्या बरोबर आता कमला पण बाहेर निघते. थँक्यू लाईट्स. तर ती पण आमच्या बरोबर बाहेर येते. कारण का जरा आता सिम्बाला फिरवायची वेळ झालेली आहे आणि सिम्बा ऑलरेडी बाहेर उभा आहे. जाऊन सिम्बा का बेल्ट
तयारीत आहे तो आधीपासूनच जायचं. मस्त असा आहे सिंबा. मी आणि कमलाने प्लॅन केलाय मंदाला आतमध्ये लॉक करायचं आणि आम्ही गपचूप जायचं. ये कौन रहती तू किधर कौन सा कौन रहती. अच्छा ये ते शिवराय का हल्ली सगळेच बनवतात. मेरे भाई के इधर भी है. हम लोग यहीं से बाहर आए. चला आता लिफ्टमध्ये ग्राउंड फ्लोअरला जाऊया. 34व्या माळ्यावर आलेलो आहोत आणि ते पाल तर सगळीकडे मस्त एकदम छान छान डेकोरेशन केलेलं आहे. पुढे खाली म्हणजे तिथे खाली जायगे बघायला. अरे परत येऊया. आता आम्ही ते हो जरा आलोय म्हणजे कसं फिरायची जागा आहे. सिंबाला घेऊन फिरवायला कसा खुश झालेला आहे सिंबा कारण का त्याला एकदम आता मोकळी जागा मिळाली फिरायला. कुठे कुठे जाणार आहे ऐसे कुछ हम लोग मतलब जमीन पे नहीं है गार्डन में ही ऐसा लगेगा. सिंबाला सिंबाला मित्र भेटलेला आहे. अरे के उधर गले मिल रहे हो लोग. इथे तुम्ही पाहाल ना तर या वेळेला सगळे आपापले डॉग्स घेऊन म्हणजे बेसमेंट आहे हे सॉरी पार्किंग आहे आणि पार्किंगच्या जागेमध्ये ना ती लोक येतात आणि तिथे मग आपल्या डॉग्सला फिरवतात करतात. सगळीकडचेच आलेले बापरे. आम्ही तर बघून एकदम आश्चर्य झालो की आम्ही निघेपर्यंतच 5-6 होते आणि याच्यानंतर सुद्धा काही जण येतात. हे भरपूर तेवढे डॉग्स तिथे आहेत. हा किती सारे डॉग आहे सगळ्यांकडे. प्यार कर रहा है कितना. हा सोफी हॅलो सोफी. ये नको माझ्याकडे यायला. प्यार देख कितना प्यार है. अरे बाप रे अरे बाप रे. उसको सबको प्यार करना है. सबको प्यार करना है. चलो
हाँ कमला निकलते हैं हम लोग, निकलते हैं, लेट हो जाएगा बहुत। हाँ। ये भी आ गए घर पे। हुँ? चल बाय बाय सिम्बा से, बाय 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 सिम्बा, बाय बाय। हाँ फिर से मिलते हैं, चला बाय। हाँ आएंगे ना, चलो। सिम्बा को मिलना बहुत पसंद आता है लेकिन। चलो बाय। ओके ओके चल। हाँ जी रब जी रब। कुठून बाहेर जातेस, तिथून बाहेर निघायचं आहे ना ग, नाहीतर आपण फिरत राहू। तर इथे तुम्हाला दाखवते मेन एंट्रन्स कडे एवढं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे ना। जाताना ऍक्च्युली कसं उजेड होतं तेव्हा एवढं खास वाटत नव्हतं, पण आता लाईट लावल्या त्यामुळे खूप सुंदर दिसत होतं, म्हटलं तुम्हाला मी दाखवते। चला मग फ्रेंड्स, आता हा आजचा ब्लॉग इथेच थांबवते, आणि का आता आम्ही निघालो आहोत घरी। 7 वाजून गेले, कसा वेळ गेला सिम्बाला पाहता पाहता कळलंच नाही। तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय। आणि नवीन असाल चॅनलमध्ये तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, येणारे नवीन व्हिडिओ नक्की पहा। बाय बाय बाय।